छत्रपति संभाजीनगर मध्ये पोलिसांकडून 24 तास सोशल मीडिया पेट्रोलिंग करण्यात येणार आहे। आक्षेपार्ह पोस्ट तसेच समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते। आतापर्यंत शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून गेल्या 3 महिन्यात 102 लोकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। तर आक्षेपार्ह वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी 25 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। पोलिसांकडून 24 तास सोशल मीडियावर पेट्रोलिंग सुरू आहे। आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाते, त्यांना नोटीस बजावली जाते आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, पोलिसांचं प्रत्यक्ष पेट्रोलिंग आपल्याला माहित आहे, सोशल मीडियावर हे पेट्रोलिंग नेमकं कसं सुरू आहे? सोशल मीडियावर शहर आणि ग्रामीण दोनही भागामध्ये पेट्रोलिंग केलं जात आहे। त्यासाठी वेगवेगळ्या टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सोशल मीडिया ज्या वेगवेगळ्या साईट्स आहेत, जसं फेसबुक असेल, ट्विटर असेल, इन्स्टा असेल, त्यावरती काही आक्षेपार्ह पोस्ट पडतात का याची चाचपणी करते। सुरुवातीला जे पोस्ट टाकणार आहेत त्यांना नोटीस दिली जाते, तरी देखील अशा पद्धतीने वारंवार पोस्ट करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतोय। गेल्या 3 महिन्यामध्ये शहर आणि ग्रामीण दोनही भागात मिळून 102 जणांना नोटीस बजावण्यात आल्या, तर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात मिळून 25 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। शहर पोलिसांनी 22 जणांना या ठिकाणी नोटीस दिली, तर ग्रामीण पोलिसांनी 80 जणांना या ठिकाणी नोटीस दिली आहे। त्यामुळे एबीपी माझा देखील आवाहन करतंय की अशा प्रकारच्या वादग्रस्त पोस्ट करू नका, केल्या तर कायदेशीर कारवाई होऊ शकते। सौरभ, ठीक आहे, कृष्ण धन्यवाद या माहितीबद्दल। तर 24 तास सोशल मीडियावर पोलिसांकडून लक्ष ठेवलं जात आहे, कोणी आक्षेपार्ह कंटेंट काही पोस्ट करतं का ज्याच्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, आणि ज्या कोणी पोस्ट केलं अशांना नोटीस पाठवल्या जात आहेत आणि त्याचबरोबर कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे। याच प्रकरणात वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी 25 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत, तर काही जणांना पोलिसांनी नोटीस देखील बजावलेल्या आहेत। समाजात तेढ निर्माण होईल, तणाव निर्माण होईल अशा कुठल्याही आक्षेपार्ह पोस्ट कोणी करतं का यावर पोलिसांचं आता 24 तास लक्ष असणार आहे। कारण देशातल्या तणावाच्या दंगलीच्या काही घटना आपण बघितल्या तर त्यातील बहुतांश घटनांना सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्ट या जबाबदार होत्या, त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।